अप्रेंटिसशिप पोर्टलवर सर्व कैंडिडेट्सचे हार्दिक स्वागत। आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करायचे हे पाहिले होते। या व्हिडिओमध्ये पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचे आहे ते आपण पाहूया। सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमचा ईमेल आयडी व पासवर्ड देऊन या पोर्टलवर लॉग इन करा। लॉग इन झाल्यानंतर कैंडिडेट डॅशबोर्डचे एक पेज ओपन होईल। या पेजवरील टॉप राइट साइडच्या कंप्लीट युअर प्रोफाइलला क्लिक करा। पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचे प्रोफाइल कंप्लीट करावे लागेल। ही एक अतिशय महत्त्वपूर्ण स्टेप आहे। याद्वारे कंपनीला तुमची माहिती मिळेल। हे केल्याशिवाय तुम्ही अप्रेंटिसशिपला अप्लाय करू शकणार नाही। नेक्स्ट सेक्शन मध्ये अबाउट मीच्या एडिटला क्लिक केल्यावर बॉक्सच्या खाली इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करून तुम्हाला तुमची सर्व डिटेल्स भरायची आहे। ज्याच्या पुढे लाल रंगाचे मार्क्स आहेत त्या बॉक्समधील डिटेल्स भरणे अनिवार्य आहे। याप्रमाणे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे। डिटेल्स ला भरल्यानंतर जेव्हा तुम्ही अपडेट या बटनला क्लिक कराल तेव्हा एक नवीन पेज ओपन होईल। तेथे राईट साइडला हिरव्या रंगात अपडेटेड सक्सेसफुली असे आलेले दिसेल। या सेक्शनला अपडेट केल्यानंतर एज्युकेशन टॅबमध्ये ऍड एज्युकेशनला सिलेक्ट करायचे आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमची एज्युकेशनल डिटेल्स म्हणजेच शैक्षणिक माहिती भरून अपडेट करायचे आहे। आता रेफरन्स सेक्शनला जाऊन तुमच्या इच्छेनुसार तुमचा ट्रेड रोल किंवा सेक्टरला आपले कीवर्ड बनवून तुम्ही देऊ शकता। त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीची अपॉर्च्युनिटी मिळू शकते। आणि सर्वात शेवटी आधार व्हेरिफिकेशनला जाऊन तुम्हाला तुमचे आधार कार्ड व्हेरीफाय करायचे आहे। आधार कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर कंप्लीट युअर प्रोफाइल सेक्शन पूर्ण होईल। त्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट मधून लॉग आउट करायचे आहे। या व्हिडिओमध्ये आपण कैंडिडेट प्रोफाइल कशी पूर्ण करायची हे पाहिले। अधिकची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल।